नागपुरात आदिवासी गोंड गोवारी जमातीचं उपोषण सुरू आहे गोंड गुवारी जमातीला जमाती एस टी प्रवर्गातून लाभ मिळावा यासाठी उपोषण आहे एकवीस सप्टेंबर पासून आमरण उपोषण सुरू आहे संविधान चौकात हे उपोषण केलं जात आहे राज्यातील संविधान चौकात पुन्हा एकदा आदिवासी गोंड गोवारी जमातीचं बेमुदत आमरण उपोषण सुरू झालेलं आहे एकोणतीस तारखेपासून हे आमरण उपोषण जे आहे ते किशोर चौधरी सचिन चचाने आणि चंदन कोहरे यांनी सुरू केलेलं आहे यापूर्वी जानेवारी महिन्यातसुद्धा उपोषण करण्यात आलं होतं तेव्हा सरकारने वडणे समितीचं आश्वासन दिलं ती समितीही नेमली होती परंतु त्याचा अहवाल जो आहे तो आतापर्यंत सादर झालेला नाही त्यामुळे अहवाल सादर व्हावा आणि गोंड गोवारी जमातीला एसटीचे सगळे प्रमाणपत्र आहेत लाभ मिळावे या मागणीसाठी पुन्हा एकदा गोंड गोवारी आदिवासी जमातीचे तिन्ही समाज बांधव उपोषणाला बसलेले आहेत आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर आम्ही विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार घालू असा इशारा जो आहे तो या समाज बांधवांनी दिलेला आहे कॅमेरामॅन सचिन सयामचं गजान मोमाटे टी व्ही मराठी नागपूर गोंड गोवारी जमातीला एसटी प्रवर्गातून लाभ मिळावा यासाठी उपोषण सुरू आहे नागपूरमध्ये एकवीस सप्टेंबर पासून या उपोषणाला सुरुवात झाली आहे संविधान चौकात गोवारी समाज बांधव उपोषणाला बसले आहेत प्रमुख मागणी आहे एसटी प्रवर्गातून आरक्षणाचा लाभ मिळण्याची